नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रो अकॅडमीवर सर्व शिक्षक लोकांचे स्वागत आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाठ्यपुस्तकावर आधारित प्राचीन इश इतिहासाची काही प्रश्न पाहणार आहोत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पन्नास प्रश्न पाहिलेले आहेत या व्हिडिओमध्ये आपण बाकीचे राहिलेले पन्नास प्रश्न पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो यातला पहिला क्वेश्चन आहे प्राचीन भारतातील सातवान घराण्याची राजधानी कोटे होती प्राचीन भारतातील सातवान घराण्याची राजधानी कोटे होती याचं योग्य आन्सर द्यायचं आहे तुम्हाला कमेंटमध्ये आन्सर देण्याचा प्रयत्न करत राहा याचं योग्य आन्सर नागपूर नाशिक पुणे यापैकी नाही तर यापैकी नाही याचं योग्य आन्सर आहे आणि तुम्हाला सांगायचं आहे याची राजधानी कोणती होती त्यानंतरचा प्रश्न साम्राज्यवाद व वसाहतवादास विरोध करणे हे टिंबटिंब परराष्ट्र धोरणाचे वैशिष्ट्य आहे साम्राज्यवाद व वसाहतवादास विरोध करणे हे डॅडॅश परराष्ट्र धोरणाचे वैशिष्ट्य आहे अमेरिकेच्या इंग्लंडच्या भारताच्या रशियाच्या याचं योग्य आन्सर तुम्हाला सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि याचं योग्य आन्सर आहे अमेरिकेच्या मध्ययुगीन भारताच्या इतिहासातील काही प्रश्न बघा मध्ययुगीन भारतातील घराणी व साम्राज्य लातूर जिल्ह्यातील औसा येथील इतिहासकालीन किल्ला पूर्वी अंबरपूर किंवा अमरापूर नावाने प्रसिद्ध होता हा किल्ला बांधण्याचे श्रेय डॅडॅश यास दिले जाते दुसरा सोमेश्वर सावा विक्रमादित्य मलिक अंबर हंबीरराव मोहिते याचं योग्य आन्सर सांगायचं आहे तुम्हाला याचं योग्य आन्सर आहे विद्या विद्यार्थी मित्रांनो मलिक अंबर योग्य आन्सर काय आहे मलिक अंबर त्यानंतरचा प्रश्न लगेच मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक कोणी लिहिले महात्मा फुले लोकमान्य टिळक न्यायमूर्ती रानडे स्वातंत्र्यवीर सावरकर याचं योग्य आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो न्यायमूर्ती रानडे यांनी मराठी सत्तेचा उदय हे पुस्तक लिहिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राजवटीत महाराजासोबत नसणारा गट ओळखा म्हणजे महाराजासोबत नसणारा गट कोणता आहे यापैकी तुम्ही ऑप्शन पाहू शकता सिद्धी हिलाल तानाजी मालुसरी दौलत खान इब्राहिम खान मदारी मेहतर बाजीप्रभू देशपांडे हंबीरराव मोहिते मुरारी देशपांडे काजी हैदर सिद्धी जोहर शाहिस्ते खान अफझल खान याचं योग्य आन्सर तुम्हाला द्यायचे कमेंट बॉक्समध्ये याचं योग्य आन्सर मी सांगणार आहे बघा <coughs> सिद्धी जोहर शाहिस्ते खान आणि अफजल खान हे त्यांच्यासोबत नव्हते साताऱ्याच्या अजिंक्यतारा किल्ल्यास सर्वप्रथम मराठाच्या राजधानीचा मान कोणी दिला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती चत्रप संभाजी महाराज छत्रपती राजाराम राजे छत्रपती शाहू राजे याचं योग्य आन्सर सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि याचं योग्य आन्सर आहे राजाराम राजे छत्रपती राजाराम राजे अकबराच्या महसूल व्यवस्थेचे प्रमुख खालीलपैकी कोण होते अकबराच्या महसूल व्यवस्थेचे प्रमुख खालीलपैकी कोण होते तोरमंडलम बिरबल फैज राजा मानसिंग याच योग्य आन्सर आहे तोर मंडलमाल तोर मंडलम खालीलपैकी कोणी कानोदच्या लढाईत हिमायूंचा प्रभाव केला व नवी दिल्ली जुना किल्ला बांधला शेरशाह सुरी आदिलशाह मलिक जूर यापैकी नाही तर याचं योग्य आन्सर आहे मित्रांनो शेरशाह सुरी पानिपतचे पहिले युद्ध कोणामध्ये झाले बाबर दौलत खान बाबर राणा संघ बाबर आलम खान बाबर इब्राम लोधी यापैकी योग्य आन्सर द्यायचं आहे याचं योग्य आन्सर तुम्हाला पण माहीत असणार आहे बाबर इब्राहिम लोधीमध्ये पानिपतचं पहिली लढाई झाली त्यानंतरचा प्रश्न खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा चुकीची जोडी ओळखायचे ताजमहल शहानशाह फतेपूर सिकरी अकबर जामा मद्दीद जहांगीर लाल किल्ला शहाणजवान याचा योग्य आन्सर आहे जामा मस्जिद जहांगीर हे चुकीची जोडी आहे अकबराने आग्र्याजवळ कोणते नवीन शहर वसवले अलाहाबाद मथुरा फतेपूर सिक्री आणि यापैकी नाही याचं योग्य आन्सर आहे फतेपूर सिक्री कैसर विल्यम दुसरा हा कोणत्या देशाचा सम्राट होता कैसर विल्यम दुसरा हा कोणत्या देशाचा सम्राट होता इंग्लंड इटली जर्मनी फ्रान्स याचं योग्य आन्सर आहे जर्मनी देशाचा सम्राट होता मुघल राजा बहादूर शाह जफर यांच्या पत्नीचे नाव काय होते मुमताज महल बेगम महल जिनत महल यापैकी नाही तर याचं योग्य आन्सर आहे जिनत महल बहामणी राज्यातील इमादशाहीची राजधानी असलेल्या शहराचे आधुनिक नाव काय आहे इचलकरंजी अहमदनगर अचलपूर शाहपूर याचं योग्य आन्सर आहे अचलपूर राजा हर्षवर्धनचा पराभव डॅड्याशा चालुक्य राजांनी केला दुसरा पुलकेशी कीर्ती वर्मान जयसिंग विनय आदित्य याचं योग्य आन्सर आहे दुसरा पुलकेशी यांनी चालुक्य राजाचा पराभव केला राजा हर्षवर्धनचा पराभव दुसरा पुलकेशी या चालुक्य राजाने केला एकोणीसशे सत्तावीस ला कर्मवीर बाहुरावांच्या मिश्र वसतीग्रहाला कोणी भेट देऊन गुणगौरव केला लोकमान्य टिळक महात्मा गांधी मोतीलाल नेहरू सुभाषचंद्र बोस याचं योग्य उन आन्सर आहे महात्मा गांधी मुघल राजवटीमध्ये खालीलपैकी कोणाला जिंदा पीर म्हणून म्हटले जाते किंवा ओळखले जाते जिंदा पीर म्हणून तर याचं योग्य आन्सर तुम्हाला सांगायचे जहांगीर औरंगजेब शहानजा आणि यापैकी नाही याचे योग्य आन्सर आहे औरंगजेब चितोड पडले तरी मेवाडच्या अकबरास असलेला विरोध संपुष्टात आला नाही राणा उदयसिंगच्या मृत्यूनंतर राणा प्रताप सिंगने अकबरास प्रतिस्कार चालू ठेवला अकबराने डॅडेशा राजपूत सरदारास राणा प्रतापच्या पारिपत्यासाठी पाठवले राजा मानसिंग राजा भगवानदास राजा भारमल राजा कल्याणमल याचं योग्य आन्सर द्यायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आणि याचं योग्य आन्सर आहे राजा मानसिंग अगदी पाठ्यपुस्तकामधलं हा प्रश्न आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करून ठेवा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळणार आहे अशोक राजाचा मुख्य प्रधान कोण होता चाणक्य राधागुप्त करगुप्त सुशील याचं योग्य आन्सर आहे याचं योग्य आन्सर आहे राधा गुप्त चंद्रगुप्ताने सेल्युकस निकोटर या ग्रीक अधिकाऱ्याचा पराभव केला या विजयामुळे भारतीय साम्राज्याची सरहद डॅडॅश असं म्हटलेलं आहे याचं बघा पुढे काय असेल वायव्यकडे हिंदू हिंदू कशपर्यंत बिळली खेबरखिंडीपर्यंत पोहोचली कंदरपर्यंत जाऊन ठेपली बलुचिस्तानपर्यंत गेली याचं योग्य आन्सर काय आहे तर याचं योग्य आंसर एक नंबरचं वायोवेकडे हिंदू कशपर्यंत भिडली सम्राट अशोकाची मुलगी संगमित्रा हिने बोधी बोधीवृक्षाची फांदी टिंबटिंबमध्ये अनुराधापूर येथे लावली मॉरिशस चीन श्रीलंका नेपाळ याचं योग्य आन्सर आहे श्रीना श्रीलंका येथे लावली सज्जदा व पाबोस प्रथा कोणत्या सुलतानाने सुरू केली बलबन इल्तोमिश रजिया सुलतान अलाउद्दीन खिलजी याचं योग्य आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो बलबन या राजाने सुरू केली यसुफबाई अकबर व मंदार या टोळ्याशी झालेल्या युद्धात अकबराच्या नवरत्नापैकी टिंबटिंब हा मारला गेला अबू फजल बिरबल तोरमंडल याचं योग्य आन्सर आहे तुम्हाला आणि याचं योग्य आन्सर आहे बिरबल मारला गेला सम्राट अकबर यांचा समकालीन माळव्याच्या बाज बहादूर हा उत्तम होता कवी होता चित्रकार होता संगीतकार होता शिल्पज्ञ होता याचं योग्य आंसर आहे विद्यार्थी मित्रांनो संगीतकार होता टिंबटिंब याने बिदर येथे बरीच स्थापना केली मोहम्मद तिसरा अमीर बरीद कलीमुल्ला कासिम ब्रिद याचं योग्य आंसर आहे विद्यार्थी मित्रांनो अमीर बरीद दक्षिणेतील विजयनगर राज्याची राजधानी कोणती बेंगलोर म्हैसूर हम्पी बीजापूर य याचं योग्य आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो शहात्तर या क्वेश्चनचा आन्सर हंपी ही दक्षिण विजयनगर राज्याची राजधानी आहे हम्पी हे ठिकाण कोठे आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हम्पी हे ठिकाण कोठे आहे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा मोहम्मद बिन तुगलकाने देवगिरीचे नामकरण काय केले मोहम्मद बिन तुगलकाने देवगिरीचे नाव नामकरण काय केले दौलताबाद मोहम्मदाबाद फिरोजाबाद खुलताबाद तर देवगिरीचं नाव बदलून काय ठेवलं दौलताबाद हे ठेवलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण इथे थांबणार आहोत यापुढील व्हिडिओ म्हणजेच मध्ययुगीन भारतातील सामाजिक आर्थिक राजकीय व्यवस्था व व्यापार व्यवस्था हे आपल्याला नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहायचे आहेत तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा येणारा व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला आमचे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि योग्य व्यक्तीपर्यंत आपल्या चॅनलची लिंक शेअर करायची आहे थँक्यू व्हेरी मच मित्रांनो जय हिंद मित्रांनो येणाऱ्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू धन्यवाद